खासदार अमोल सर्वांचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय शरद पवार साहेब हे आता गपच मी त्याच्यावर भाषण करतो अशी घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही त्याला लय उटावश्य काढायला लागतात तुम्ही गप्प बसा <laughs> आदरणीय माजी खासदार आणि राज्यपाल माजी श्रीनिवास पाटील साहेब ज्यांची वाणी सगळ्या महाराष्ट्रभर फिरून आज आपल्या इस्लामपुरात आली ते आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब लोकांच्यातला माणूस कसा असतो आणि लोक आपल्यातला माणूस कसा उचलून धरतात आणि सगळ्या ताकदीच्या विरोधी माणसं एकत्रित झाली तर माणूस कसा निवडून येतो याचं चित्र महाराष्ट्राला आणि देशाला दाखवणारे खासदार निलेश लंके साहेब आपल्या निर्णयाने महाराष्ट्रात एक वेगळा भूकंप करून बदल करण्यासाठी राष्ट्रवादीची साथ विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी धरली ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमचे सहकारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आपण ज्यांचं भाषण ऐकलं मगाशी ते उत्तम जानकर साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव नाईक साहेब आमच्या आमदार सुमंताई पाटील मानसिंगराव नाईक मेहबूब शेख नितेश कराळे सुनील गवाणे नारायण आबा पाटील प्रकाश गजबिये माजी आमदार नागेश फाटे पंडितराव कांबळे राजू आवळे आमदार माजी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील साहेब बाबासाहेब जाधव आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील सर्वच व्यासपीठावरील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मगासपासून सगळ्यांचीच नावं घेतली तर परत पाऊस येईल म्हणून मी व्यासपीठावरील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्याच मान्यवर आणि बंधू भगिनींनो आज महाराष्ट्रभर फिरून इस्लामपूरला आपण या शिवस्वराज्य यात्रेची या ठिकाणी शेवटची सभा घेतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही नऊ तारखेपासून आपल्या शिवनेरीच्या पायथ्याला पायथ्याचं दर्शन घेऊन जी सुरुवात केली चोवीस दिवस आम्ही या यात्रेत सहभागी झालो सात हजार तीनशे पासष्ट किलोमीटर एकोणीस जिल्हे आणि अनेक पेक्षा जास्त तालुक्यांना भेटी दिल्या आणि आपल्या सर्वांच्या समोर आता इथं आलोय खरं म्हणजे आज ही शेवटची सभा आहे किंवा समारोप आहे असं म्हणण्याची काही आवश्यकता नाहीये माझ्या मते आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जाऊन आल्यावर निवडणूक आयोगाला लक्षात आलं की आता यांचे सगळं काम पूर्ण झालंय आणि म्हणून त्यांनी काल निवडणूक जाहीर झाली आणि त्यामुळं ही प्रारंभ सभा आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिली सभा आहे आणि हा प्रारंभ महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे विकसित महाराष्ट्राच्या नव्या पर्वाचा आहे हा प्रारंभ महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्कांच्या लढाईचा आहे हा प्रारंभ बेरोजगार तरुणांच्या रोजगार, रोजगार मिळवण्याच्यासाठी आहे हा प्रारंभ महाराष्ट्रातल्या स्त्री संरक्षणाचा आहे हा प्रारंभ हा महाराष्ट्रातला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या रक्षणाचा आहे महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेच्या संरक्षणाचा आहे आम्ही अनेक ठिकाणी गेलो अनेक अनुभव आम्हाला आले गडचिरोलीच्या आहेरीला गेलो आदिवासी कुटुंबानी आम्हाला जेवायला बोलवलं त्यांचं जेवण आम्हाला सगळ्यांना घातलं आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी पहिल्यांदा हार घालायला गेलो त्यावेळी मी मेहबूब डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही सगळे त्या क्रेनमध्ये होतो त्या क्रेनचा आमची ऍडजस्टमेंट जरा चुकली आणि क्रेन खाली पडायला लागली त्यावेळी वरून खाली पडताना काय होऊ शकतं याची कल्पना देखील त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आली आणि त्यामुळे असे अनेक आम्हाला अनुभव आले अमोल कोल्हे त्यावेळी आम्हाला सगळ्यांना म्हटलेले की शिवसंभूंचा जागर करत असताना बेट्यांनो मोठी तपस्या करावी लागते आणि मोठा संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाची गेले अनेक दिवस आम्ही सगळ्यांनी तयारी केली आणि आता सगळ्या संघर्षाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संघर्षाला पूर्णपणाने तयार झालेला आहे खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनाच भेटत असताना पक्ष फुटला त्यावेळी आम्हाला हिनवलं जायचं की आता कोण राहिलं नाही सगळे तिकडे गेले तुम्हाला प्रचाराला तरी माणसं मिळतील का अशी आम्हाला आमची आवडला करायला जायच केली जायची पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार नावाच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळंच अस वलय आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आम्ही गेलो तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हा सगळ्यांचं स्वागत केलं असा जिल्हा आणि तालुका नाही की ज्या ठिकाणी पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते नाहीत कार्यकर्त्यांचा संच नाही आणि म्हणून आमच्या शिवस्वराज्य यात्रेत अनेकांनी रांगा लावल्या एका मतदारसंघात कुणाला उभा करायचं असं कळायचं प्रश्न पडायचा तिथं आता प्रत्येक मतदारसंघात दोन चार आठ दहा बारा जण आहे एका मतदारसंघात तर विक्रम आहे तीस जणांची मागणी आहे आम्हाला उमेदवार करा म्हणून त्यामुळं आता उमेदवार निवडण्याचं काम उद्या परवापासून सुरू होणार आहे पण महाराष्ट्रातलं चित्र विधानसभेचं मित्रांनो सकारात्मक आहे हे सरकार बदलण्याची मानसिकता महाराष्ट्रातल्या जनतेची आहे याची आम्हा सगळ्यांना खात्री झालेली आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे तिजोरीचा बोजवारा उडालेला आहे विकासाचा दर नऊ पूर्णांक चार टक्क्यावरून आता सात साडेसात टक्क्यावर खाली आलेला आहे कृषी क्षेत्रात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर खाली घसरलेला आहे दहा वर्षात दोन सव्वा दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज आता आठ लाख कोटीवर गेलेलं ला आहे काल परवा रिझर्व्ह बँकेत अर्ज राज्य सरकारने केलाय आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयाचं आणखी कर्ज पाहिजे डिसेंबर अखेर दर आठवड्याला पाच हजार सहा हजार चार हजार कोटी रुपयाचं आणि म्हणून हे सत्तेतनं जातील त्यावेळी महाराष्ट्राच्या डोसक्यावर जवळपास सव्वा नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज ही लोक करून जातील आणि त्यामुळं महाराष्ट्रात व्याज दरवर्षी तेवीस हजार कोटी रुपये भरत होतो आता साठ हजार कोटी रुपये फक्त व्याजाला परतफेडीसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारचे जाणार आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रात आर्थिक परिस्थिती दुरुस्त करण्याचं आव्हान देखील आमची महाविकास आघाडी स्वीकारेल असा मला ठामपणानं विश्वास आहे कायदा व सुव्यवस्थेचं काय सांगायचं पूर्वी सिनेमात बघायचं विलन यायचं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करायचं आता आमदार पोलीस स्टेशन मध्ये गेला कल्याणच्या भागात आणि आमदाराने गोळीबार केला म्हणजे गुंडांची गरज नाही आता यांच्या जवळ बसलेली माणसंच आता गोळीबार करायला लागली काल परवा आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं कोकणातले एक आमदार म्हणतात त्यांनी सांगितलं की आम्ही पोलिसांची अशा ठिकाणी बदली करू की त्याच्या बायकोचाही त्याला फोन लागणार नाही पोलिसांची मानसिकता बिघडवण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं सा सारखं सांगून पोलिसांना धमकावणारे आमदार देखील सत्तारूढ पक्षात आहेत हे मित्रांनो तुम्हाला विसरता येणार नाही काल परवा बाबा सिद्दीकींना गोळ्या घालून मारण्यात आल्या वाय प्लस सुरक्षितता त्यांना माजी मंत्री राज्याचे स्वतःच्याच कार्यालयाच्या बाहेर काही लोकांनी येऊन गोळ्या घातल्या ते खाली पडले तरी सुरक्षा रक्षकाला कळलं नाही की ज्याच्या संरक्षणासाठी आपल्याला नेम नेमले त्याचा खून झालाय हे खाली पडल्यावर कोसळल्यानंतर देखील काही क्षण त्यांना कळलं नाही ही आज राज्यातली कायदा व सुव्यवस्थेची अवस्था आहे आणि म्हणून जनता तरी सुरक्षित राहणार का हा सामान्य माणसाला आज मनात प्रश्न पडायला लागलाय प्रशासनाची पूर्ण फेल्युअर महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्यामुळं जनतेला वाटत की एक फुल आणि दोन हाफ करतात तरी काय ज्यांच्या जीवावर आमची लाई लाडकी बहीण म्हणते की काहीतरी करतील त्याच बहिणीचा आता प्रश्न आहे अरे माझा एक फुल भाऊ आणि दोन हाफ भाऊ माझं संरक्षण करायला जर कमी पडत असतील तर त्यांच्याकडून घ्यायचं तरी कशाला आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाला पोलीस केस घेतली नाही शाळेला वाचवण्याचे प्रयत्न झाले शेवटी त्याला पकडला पकडल्यानंतर त्या शाळेचे चालक फरार होते ते ह्यांना सापडत नव्हते कोर्टाने सांगितलं रे करताय काय पोलिसांनो तुम्हाला गुन्हेगार सापडत नाही काय चाललंय आणि मग कोर्टाने धमकावल्या दुसऱ्या दिवशी त्यांना पकडण्याचं चा काम झालं पण मित्रांनो महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्रात पुन्हा महाराष्ट्र जागेवर आणण्याचं काम भविष्य काळात करायचंय आणि त्यामुळं माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रभर मध्ये काही बैठका काही सभा झाल्या सत्तारूढ पक्षाच्या आणि महाराष्ट्रामध्ये एक नरेटिव्ह सांगण्याचं काम ते करत कर होते की आम्ही फार चांगल्या तुमच्यासाठी योजना केलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो आम्ही जर सत्तेवर आलो नाही आमच्या चिन्हाच्या समोर तुम्ही बटन दाबलं नाही तर या सगळ्या योजना बंद होतील असं सत्तेत बसणारी लोक सांगतात मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो एखादी योजना काढायची असेल अर्थसंकल्पात जाहीर करायची असेल तर त्याला हेडची निर्मिती करावी लागते हेड करावा लागतो तयार त्या शीर्षकाखाली त्याचे पैसे लेखा शीर्षक काढावं लागतं लेखा शीर्षात त्याचे पैसे धरावे लागतात म्हणजे ती योजना कायम चालते या सत्तेत बसणाऱ्या सरकारने आज अखेर सीएजी ला आणि अकाउंट्स डिपार्टमेंट ट्रेजरीने अजूनही लेखा शीर्षक काढलेलं नाही म्हणजे त्यांना माहिती आहे की एवढे महिना दीड महिना काढायचा आहे त्यामुळं सगळ्या योजना महाराष्ट्रातल्या बंद करतायत पंडित कांबळे आमच्या महाराष्ट्रावर फिरून हे सांगतायत की सामाजिक न्याय मागासवर्गीयांचे पैसे बंद केले आणि यांनी इकडे वळवले यांनी आदिवासी समाजाचे पैसे बंद केले त्यांनी इकडे वळवले सगळ्या प्रकल्पांचे पैसे बंद करण्यात येत आहेत आणि ते, ते इकडे वळवण्यात येत आहेत कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत सगळ्या योजना महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं पाप या सरकारने केलंय तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायचं असेल त्याच्यापेक्षा आमचं सरकार आलं तर त्याच्यापेक्षा आम्ही जास्त देणार आहे तुम्ही काही चिंता करू नका पण यांनी अचानकपणाने काही घोषणा केल्या त्या फक्त आणि फक्त निवडणुकांच्या डोळा ठेवून लोकसभेच्या आधी तुम्ही लाडक्या नव्हत्या आज आमची लाडकी बहीण जम्मू आणि काश्मीरचा शपथविधी आहे म्हणून नाहीतर आज इकडंच आली असती आमची लाडकी बहीण पण सुप्रिया ताई जम्मू आणि काश्मीरचा शपथविधी आज होता म्हणून दिल्लीला गेल्यात काश्मीरला गेल्या म्हणून आज त्या इथे येऊ शकल्या नाहीत पण त्या लाडक्या बहिणीची लोकसभेच्या आधी काय परिस्थिती होती आज लोकसभा झाल्यानंतर सगळ्या दिसेल त्या गोष्टी लाडक्या व्हायला लागल्या भाऊ लाडका मग नाटक बघितलं की नाही तुम्ही बहिणी लाडक्या पण हे पुतना मावशीचं प्रेम आहे फक्त वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर या योजनांच्यावर काट मारण्याची भीती ह्या लोकांची कारण तिजोरी मोकळी करण्याचं काम यांनी केलं मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही पक्ष आणि आमचे सगळे मित्र पक्ष यांच्या वतीनं सांगतो या आमचं सरकार येईल त्यावेळी या लाडक्या बहिणींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी कायदेशीर व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही तयार करू आणि त्याचबरोबर या लाडक्या बहीण योजना ह्या व्यवस्थितपणानं कशा चालतील आणि चार पैसे जास्त तुम्हाला कसे देण्यात येतील अशी मार्ग काढण्याची भूमिका आम्ही सगळे आमचं सरकार घेईल हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो खरं म्हणजे भ्रष्टाचार फार वाढलाय डांबरात निलेश साहेब भ्रष्टाचार झाला एकच डांबर चार प्रकल्पात वापरले असं रत्नागिरी जिल्ह्यात दाखवण्यात आलं मेलेल्या माणसाच्या टाळूवर पैसे लोणी खातात तस त्या खटाव मान खटाव मध्ये हॉस्पिटलमध्ये करोनाचा रेकॉर्ड दाखवलं की हे माणसं जिवंत आहेत मेलेली माणसं होती पण जिवंत आहेत आणि त्यांच्यावर औषध उपचार करून पैसे साठ एक कोटी रुपये काढायचं काम झालं हे सत्तेत बसणाऱ्या लोकांचं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचार किती करावा ह्याला काही मर्यादा राहिली नाही हे पेट पासून आमच्या गडकरी साहेबांनी सांगलीकडे रस्ता केलाय टेंडर काढल्यावर पंचेचाळीस का सेहेचाळीस टक्के बिलोनं टेंडर गेलं बिलोने पण महाराष्ट्र सरकारने टेंडर एक वीस हजार कोटीच काढलं परवा सव्वीस हजार कोटीला गेलं विरार पासून ते अलिबाग पर्यंतचा एक रस्ता कोणी मागितला नव्हता पण ह्यांनी करायचं ठरवलंय जालन्यापासून नांदेड पर्यंतचा रस्ता अकरा हजार कोटीच एस्टिमेट पंधरा हजार कोटीला रस्ता चाललाय एका किलोमीटरला विरार अलिबागला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार मोजणार आहे आणि जालना टू नांदेड एका किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी रुपये सरकार खर्च करायला तयार झाले मागणी कुणाचीही नाही आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे यांनी भ्रष्टाचाराचा कहर केला एवढा भ्रष्टाचाराचा कर केला की छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं दैवत त्यांच्या पुतळा मालवणला उभा केला स्वतः देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं पण तो पुतळा उभा करताना यांनी याच्यात पैसे खाल्ले भ्रष्टाचार केला तो पुतळा कोसळला महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या क्षणी कोसळला याला प्रायश्चित देण्यासाठी तुम्ही आम्ही पूर्ण ताकदीनं काम केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जर तुम्ही पैसे खाणार असाल त्यात भ्रष्टाचार करणार असाल ती उभारणी जर ते चुकीच्या पद्धतीनं करणार असाल तर समस्त महाराष्ट्रातली जनता वीस नोव्हेंबरला यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते काम आपण पूर्ण ताकदीनं करायचंय एवढी विनंती या निमित्ताने मी करतो आमचा दौरा बरेच दिवस चालला मेहबूब शेख असतील आमचे सुनील गवाने विद्यार्थीचे अध्यक्ष असतील यांनी सतत अमोल कोल्हे साहेब आणि आमच्या बरोबर साथ दिली आमच्या महिला अध्यक्षा खडसे ताई काही दिवस होत्या आमचे व्यापार संघटनेचे अध्यक्ष पूर्ण काळ होते आणि सामाजिक न्यायचे आमचे पंडित कांबळे देखील पूर्ण काळ होते सगळ्यांनी साथ दिली शेवटी घरदार सोडून आमच्या मागं फिरायचं हे किती अवघड का काम आहे ते ह्या सगळ्यांनी केलं आणि प्रत्येक ठिकाणी निक्षून राष्ट्रवादीची पवार साहेबांची भूमिका सांगण्याचं काम केलं आमच्या सभा बऱ्याच मोठ्या झाल्या अनेक ठिकाणी झाल्या पण मी आपणाला एक सांगतो या सभा या पवार साहेबांच्या नावामुळे झाल्या या काही आमच्यामुळे झाल्या नाही पण पवार साहेबांची माणसं येत आहेत साहेबांच्या कडून माणसं आलेली आहेत आणि पवार साहेबांची भूमिका मांडण्यासाठी आलेली आहेत हे कळल्यामुळं महाराष्ट्रातली जनता पदोपदी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी स्वागत करत होती पक्ष सोडताना अनेक जण आमच्यातून जात होती मी सगळ्यांना सांगत होतो जाऊ नका घोटाळा होईल पण काय कोणी ऐकलं नाही आणि तिकडच्या सगळ्या साधन संपत्तीची माहिती आम्हाला द्यायची त्यांच्याकडे हे हे हे, हे, हे। जयंत पाटील काय तुमचं टिकणार आहे कशात अमिताभ बच्चनचा दिवारमधला एक डायलॉग मी सांगतो तुम्हाला अमिताभ बच्चन त्या शशी कपूरला सांगायचा सा, सांगितलं त्याने मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स आहे तुम्हारे पास क्या है? शशी कपूर शांतपणे म्हणतो मेरे पास मा आहे आणि दोन मिनिटात त्या अमिताभ बच्चनचा चेहरा खरकण पडतो मी यांना सांगत होतो ते म्हणायचे हे आहे जयंतराव तुम्हाला माहीत नाही चला तुम्ही तिकडं तुम्ही चूक करताय सत्तेशिवाय काही नसतं संकट हे बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील तुमच्यासाठी पद राखून ठेवलेलं आहे आणि काय आहे तुमच्याकडे काय आहे तर सगळा पक्षच मोकळा होतोय तुमच्याकडं काय राहिलं नाही मी त्यावेळी सांगितलेलं माझ्याकडे शरद पवार साहेब आहेत आणि हा नेता असा आहे की शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद असणारा हा नेता आहे आज उगाच नाही महाराष्ट्रातल्या जाईल त्या ठिकाणी महाराष्ट्रातली तरुणाई त्यांच्या मागे आज उभी राहिलेली आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा या डिसेंबरला पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करेल भारतामध्ये अनेक नेते होऊन गेले मी फार लहानपणापासून पवार साहेबांना स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून मी फार जवळून बघायचो क्रिकेट मॅचला गेलो तर आता तुम्ही कसे सेल्फी काढायला प्रत्येकाच्या जवळ जाता तसं मी त्यांच्याकडे जाऊन फोटो काढायचा जा प्रयत्न लहानपणी करायचो पण त्या वेळेपासून महाराष्ट्रातल्या तरुणाईला त्यांची भुरळ आहे आणि आज त्यांचं वय वर्ष चौऱ्याऐंशी झालेलं असतानाही महाराष्ट्रातली तरुण हे आज त्यांच्याकडं आशेनं बघतात कारण ह्या सगळ्यांच्या पेक्षा हा नेता उजवा आहे महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या बहुजन समाजाला तारणार आहे शाहूंचे विचार आंबेडकरांचे विचार फुलेंचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात हाच नेता आणू शकतो ही महाराष्ट्राला पक्की खात्री झालेली आहे आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रास त्यांच्या मागे उभा आहे उद्धव ठाकरेजींच्या मागे देखील महाराष्ट्र उभा आहे काँग्रेस पक्षही आपल्याबरोबर आहे आमचे मित्र आघाडीतले आहेत आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रातली ही सत्ता बदल करू हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून विश्वास आहे खरं म्हणजे ही आपल्या सर्वांना माझ्यासाठी मला असं वाटतं की ही पवार साहेबांच्या विचारांची लढाई आहे साहेबांसाठी ही लढाई आहे त्यामुळे तुम्ही मगाशी जी भाषा वापरली ना हे करा आणि ते करा त्यासाठी ही लढाई नाही आहे एवढं लहान मन तुम्ही दाखवू नका ही लढाई विचारांची लढाई आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकणार की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे जातीयवादी विचारांच्या विरोधी लढाई आहे आणि ही लढाई लढण्यासाठी आपण पवारसाहेबांच्या मागे उभा आहोत मला फार वर्षापासून आठवते बाबासाहेब दादा साखराचे आणि दिलीप ताते होते तुमचं शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटायला गेलेलं नुकताच मंत्री झालो तुम्ही आणि बाबासाहेब दादांना फार आ, हे होतं की जयंत मंत्री झालाच पाहिजे साहेबांनी शांतपणे सांगितलं त्याला जरा उमेदवारी करू दे आत्ताच आमदार झालेलं आहे त्यानंतर कधी आयुष्यात मी शिष्टमंडळ त्यांच्याकडे ने नेलं नाही <laughs> पण मी तुम्हाला एक सांगतो की आरा राबांची आज मला मनापासून आठवण होते आरा राबांच्या बरोबर आम्ही सगळे काम करत होतो आरा देखील आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रचंड निष्ठा होती जग इकडचं इकडं आज ते जर असते की नाही तर त्यांनी आणि मी मिळून अमोल कोल्हेंच्या मदतीनं महाराष्ट्र ढवळून काढला असतं आज ते नाही आहेत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे पण अनेक असे प्रसंग आहेत की एका जिल्ह्यात दोन मंत्री ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी कायम केलं आणि कधीही मी आता शैलजा स्टेजवर आहे तिच्यासाठी सांगतो सत्य बाबा घरी आले घरी आले शैलजाने व्यवस्था केलेली त्यांची जेवले गेले शिवराज पाटील साहेब आमच्या घरी त्यावेळी आलेले त्यावेळी आणि मग दिल्लीला गेलो त्यावेळी मंत्रिमंडळ स्थापना होणार होती पवारसाहेब जेवणाच्या टेबलवर दिल्लीत बसले म्हटले माझ्याकडे तक्रार आलेली आहे की सरकारी बंगल्यात तुम्ही सत्यसाहेबांना आणून त्यांची पूजा केली तर सरकारी बंगल्यात कशी का काय करता तुम्ही त्यामुळे मला निवेदन आली आहेत की तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम काढावं लागेल तर आता साहेबच म्हणतात म्हणजे आपलं गप्प बसून आम्ही परत आलो मग मी आर आर पाटलांना सांगितलं आर आर आता आबा एवढी कामं करून घ्या उद्या शपथविधी तुमचा आहे आबा किती पोचलेले आबा म्हटले जयंतराव तुमचा शपथविधी नसेल तर मी शपथच घेणार नाही मी म्हटलं अहो घ्या असं करू नका ते आणि मी एकमेकाला आग्रह करतोय लोकांना असं वाटतं की ह्यांच्यात फार मतभेद होते आम्ही दोघांनी मिळून हा जिल्हा एवढा गोळा केला होता की ह्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचीच सत्ता जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सगळीकडे होती आबांची आठवण यासाठी होते की आजच्या संघर्षाच्या काळात आबांचा सारखा एक निष्ठावंत नेता आपण जसे उभे राहिलोय तसेच आबा देखील पवारसाहेबांच्या मागे उभा राहिले असते आणि आज सुमनताईंनी आणि त्यांच्या घराने निर्णय घेतलाय पवारसाहेबांच्यावर उभा राहायचा तो त्याच निष्ठेचं प्रतीक आहे असं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे वेळ बराच झालाय तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ही आता आपली शेवटची सभा अशी ह्यांनीच घोषणा केली अमोल कोल्हेंनी आता ही शेवटची सभा म्हणत्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी आपला तुतारी वाजवणारा माणूस सारखे तुतारे वाजतायत की नाही ते तुमच्या लक्षात यावं म्हणून की ही आपलं चिन्ह आहे हे काही नवीन म्युझिक नाही आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे ते सगळ्या घरात जाऊन सांगा माझ्या इथं भगिनी मोठ्या प्रमाणावर बसल्यात त्यांनी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे प्रत्येक गावात जाऊन तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह जयंत पाटलाचं हे सांगण्याचं काम आमच्या भगिनींनी केलेलं आहे नंतर तुम्हाला कळ काढू नका आता <laughs> पण आपल्या सर्वांना हे चिन्ह आपल्याला मिळालं ते मिळाल्यावर पवारसाहेब स्वतः रायगडावर आले डॉक्टर अमोल कोल्हेंच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया उपस्थितीमध्ये आम्ही हे तुतारी वाजवणारं चिन्ह हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवलं आणि तिथे शपथ घेतली की हा महाराष्ट्र पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आणायचा प्रयत्न आम्ही करू पूर्ण ताकदीनं त्यासाठी काम करू आणि ते काम आता आपलं सुरू झालंय माझी जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे आणि लंके साहेब साखरा करू आता नको आपल्या लंके साहेबांना सांगतो लंके साहेब माझं ह्या माणसांचा माझ्यावर एवढा उपकार आहे नव्वद साली एक इलेक्शन झाली आणि पंचान्व्याला टी एन सेशन आला सभा नाही इलेक्शन झाली नाही नव्याण्णव साली नवीन चिन्ह आलं एक लाख रुपयाची स्टिकर छापले तेवढाच काय आपला खर्च असेल आणि एक चाळीस हजार रुपयेवर श्यामराव अण्णा आमचे आहेत निवडणूक प्रतिनिधी त्यांना निवडणूक आयोग विचारायचा एक कुछ तो दाल मी ऐसा कैसा होऊ ये इतना खर्च तुम्हाला उमेदवार किधर घ्या मी कधी प्रचारच नऊ साली केला नाही नव्याण्णव साल मला वाटतं की पंच्याण्णव साली नाही नव्याण्णव साली नाही चार साली तर एकही सभा झाली नाही मी सगळ्या सभा शेवटच्या हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात घ्यायचो कागलला शेवटची सभा माझी तिकडे असायची मागच्या वेळी स्वतः एन डी पाटील साहेब पाऊस पडत होता त्यावेळी माझ्या सभेला इस्लामपुरात आले म्हणून त्यांना सांगून गडबडीत पुढे आलो आणि एन डी पाटील साहेबांचं भाषण संपता संपता सहा वाजता त्यांच्या मागे उभा राहिलो कारण ते स्वतःहून येऊन त्यांनी सभा घेतली पण महाराष्ट्रामध्ये असा मतदारसंघ लंकेसाहेब मिळणार नाही की मी प्रचाराची सभा न घेता मला ही माणसं एकदा नाही सात वेळा निवडून देत आलेली आणि सगळ्यात महत्वाचं काय माझ्या विरुद्ध शिव्या द्यायला लागलं की आपआप हे कामाला लागत <laughs> मी मी वाट बघत सुरू होते म्हणजे आपलं कार्य चालू होईल त्यामुळं आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मला इथंपर्यंत तुमच्यामुळे मी आलो पण नेहमी गॉडफादर असावा लागतो तो गॉडफादर मिळाला तर प्रगती होते आणि माझा गॉडफादर माझ्या मागं बसलेला आहे एकदाही एकदाही कधीही मी अमोल कोल्हेंना अनेक वेळा सांगितलं साहेब साहेबांच्यानंतर काय करणार मी तुम्हाला सांगू शकतो म्हटलं <laughs> सांगण्याचा मुद्दा की मला इतकं शिकायला मिळालं राजकारणात वागायचं कसं बोलायचं कसं सामान्य माणसाची संबंध कसा ठेवायचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी देशात पवारसाहेबांना पंतप्रधानपदापर्यंत जाता नाही आलं राजकारणात वेगवेगळे प्रश्न असतात पण त्यांच्यासारखा नेता भारतभर दुसरा नाही अशी माझी ठाम समजूत आहे आणि म्हणून आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं ते या ठिकाणी आले त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आता प्रचाराची सभा प्रचाराची सभा आपली आज झाली असं समजा पण अर्ज मी अजून उमेदवार नाही झालेलो मी अर्ज चोवीस तारखेला गुरुपुष्प नक्षत्रावर भरायचं बहुतेक ठरलेलं आहे आणि मी ज्यावेळी मुहूर्त बघतो त्यावेळी पवार साहेबांना आवडत नाही काय तर बहुतेक चोवीस तारीख ठरेल पण त्यानंतर त्या दिवशी एकदा आपण जमलं तर भेटू ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि त्यानंतर मला महाराष्ट्रात फिरावं लागणार आहे माझी काळजी तुम्हीच घ्या महाराष्ट्रातनं अनेक लोक माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी इथे येणार आहे त्याची मला चांगली कल्पना आहे सर्व मार्गाचा सर्व मार्गाचा सर्व मार्गाचा अवलंब होईल टोकाचे प्रयत्न होतील त्या सगळ्या प्रयत्नाला तुम्ही सगळे पुरून उराल असा मला विश्वास आहे मला जर मध्ये पुसत फुरसत मिळाली तर एखादी चक्कर इकडे तिकडे टाकायचा प्रयत्न करेन पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की इथं आपले बोधीरत्न भंते ज्योतिरत्न संभाजीनगरही या कार्यक्रमासाठी आले त्यांचे मी आभार मानतो व्यासपीठावर निलेश लंके आमचे सगळे खासदार मोहिते पाटील साहेब अमोल कोल्हेजी सगळेच आले सगळ्यांचंच नाव पुन्हा घेत नाही त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आदरणीय पवार साहेबांना मार्गदर्शन आपल्याला करण्याची विनंती करतो